माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, मी बसवराज पाटील नागराळकर। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, या महाविद्यालयाचा मी अध्यक्ष म्हणून आणि साहित्य संमेलनाचा कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला नम्रपणाने विनंती करणार आहे। अखिल भारतीय 95 साहित्य संमेलन आमच्या महाविद्यालयाच्या पटांगणावर उदगीरमध्ये आम्ही आयोजित केलं आहे। याचं मुख्य कारण आमच्या महाविद्यालयाचं या वर्षीचं हीरक महोत्सव आहे। हे हीरक महोत्सवाचं वर्ष साहित्य संमेलनाने आपण करावं आणि त्याचा आनंद आपण घ्यावा आणि आपल्या सर्वांनाही द्यावा म्हणून हे साहित्य संमेलन महामंडळाने आम्हाला दिलं। खरं म्हणजे महामंडळाचे मनपूर्वक आभार। आणि या उदगीरला, ग्रामीण भागात जरी हे उदगीर असेल, महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रच्या सीमेवर जरी असलं, पण रेल्वेच्या सोयी आहेत। हैदराबाद एअरपोर्ट आहे, नांदेड एअरपोर्ट जवळच आहे, लातूर जवळ आहे, इथून तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये उदगीरला येता येतं। उदगीरलासुद्धा राहण्याच्या उत्तम सोयी आहेत आणि त्याच्यामध्ये आपुलकीने वागवणारी आणि वागणारी माणसं आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती करतो, या संमेलनामध्ये कवी असतील की परिसंवादासाठी बोलवले मान्यवर मंडळी असतील, मोठे लेखक असतील, हे नवीन विषय घेऊन या समाजाच्या विकासासाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी आणि मराठीला समृद्ध करण्यासाठी अत्यंत चांगलं असं नियोजन केलं आहे। आमचा हा 35-40 एकरचा परिसर आहे। या परिसरामध्ये आम्ही मुख्य मंडप असेल किंवा इतर 7 मंडप आपण केलेत, कविकट्टा असेल किंवा गझलकट्टा असेल, आणि एक अत्यंत आनंदाची वेगळी परंपरा नाशिककरांनी सुरू केली ती बालसाहित्यिकांची, तोही अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथे आयोजित केला आहे। आणि पुस्तक संस्कृती वाढावी म्हणून पुस्तक विक्रीचेसुद्धा मोठमोठे स्टॉल्स इथे सुरू होत आहेत, आपण घ्यावा। खाद्य संस्कृतीसुद्धा इथं आपल्याला माहीत व्हावं, आम्हाला आंध्रा कर्नाटक कोकण वेगवेगळ्या भागात काय आपली मंडळी घेतात खातात, आणि यातून एकमेकांचं आदानप्रदान व्हावं म्हणून इथं वेगळी वेगळी संस्कृती तुम्हाला बघायला मिळेल। आंध्रामध्ये तेलंगणामध्ये राहणारा पण मराठी शिकणारा, कर्नाटकमध्ये राहणारा पण मराठीवर प्रेम करणारा, कन्नड शिकणारा पण महाराष्ट्राच्या संत साहित्याचा आदर करणारा, आणि महाराष्ट्रात राहणारा पण वचन साहित्याचा आदर करणारा, असं संमिश्र या भागातलं वातावरण आहे। आम्ही उर्दू, माझ्या महाविद्यालयामध्ये आमच्याकडे उर्दू आहे, कन्नड आहे, मराठी इंग्रजी तर आहेतच आहेत, संस्कृत भाषा या सगळ्या पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही शिकवतो। म्हणून हे मुद्दाम साहित्य संमेलन हरवत चाललेली वाचकीय संस्कृती पुन्हा एकदा जोमानी वाढावी आणि ती चांगली फुलावी फळावी, नवीन तरुण मुलांमध्ये त्याचं आत्मसात पुस्तक वाचण्याची वाढावी संस्कृती वाढावी म्हणून आम्ही हे साहित्य संमेलन घेतलं। तमाम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मराठी प्रेमींना मी माझी नम्रपूर्वक विनंती करतो की या संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी, या संमेलनाचा आनंद घेण्यासाठी आणि स्वतःमध्ये आणि बुद्धीमध्ये वृद्धी करण्यासाठी या संमेलनामध्ये यावं, ही आपल्याला नम्र विनंती। आपली गैरसोय होणार नाही याची खात्री। धन्यवाद।